मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार ठाण्यातील परबवाडी परिसरातून रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार बारामतीच्या कसब्यातून भव्य रॅलीचं आयोजन दुपारी कण्हेरीमधून प्रचाराचा नारळ फोडणार. बारामतीत अजित पवार विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार मैदानात शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार आज अर्ज दाखल करणार. शिवसेना शिंदे गटाकडून 20 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर वरळीत शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट तर अंधेरी पूर्वेतून मुरजी पटेल मैदानात. शिवसेना शिंदे गटाकडून संजय निरुपम यांना दिंडोशी मतदारसंघातून उमेदवारी पुरंदरमधून विजय शिवतारे अंबरनाथमधून बालाजी किणीकर निवडणुकीच्या मैदानात. काँग्रेसकडून 14 उमेदवारांची चौथी यादी जाहीर अंधेरी पश्चिममधून अशोक जाधव यांना उमेदवारी तर संभाजीनगर पूर्वेतून लहू शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात. काँग्रेसकडून पंढरपूरमधून भगीरथ भालकेंना उमेदवारी भालकेंचं महायुतीच्या समाधान आवताडेंना आव्हान तर सोलापूर दक्षिणेतून दिलीप माने निवडणुकीच्या मैदानात. माहीममधून अमित ठाकरेंसाठी उमेदवारी मागे घेणार नाही शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर ठाम दुपारी 12:30 सरवणकर अर्ज भरणार. अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकरांनी माघार घ्यावी भाजपचे प्रयत्न सुरू देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी चर्चा सदा सरवणकरही बैठकीला उपस्थित. राज ठाकरेंनी लोकसभेत महायुतीकडून एकही जागा घेतली नव्हती आमचंही कर्तव्य आहे की अमित ठाकरेंना पाठिंबा देणं माहीमच्या जागेचा शेवट गोड होईल याची खात्री दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात पुन्हा सुजय विखेंची सभा अभोरे गावात विखेंची जाहीर सभा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त. पोलिसांनी हल्ल्यामागचा सूत्रधार शोधावा हे सुरू झालेलं वादळ परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही मैं सागर से भी गहरा हूं तुम कितने कंकर फेकोगे सुजय विखेंनी भाषणादरम्यान विरोधकांना शायरीतून ठणकावलं. सुजय विखेंची संगमनेरच्या सभेत राज ठाकरेंसारखं लावरेतो व्हिडिओ स्टाईल विखेंनी भाषणादरम्यान तोडफोड करणाऱ्यांचे फोटो दाखवले. मला मारायचा प्रयत्न माझ्या गाडीला आग लावायचा प्रयत्न माझ्या व्यासपीठावर 75 वर्षीय व्यक्तीने असं वक्तव्य करणं चुकीचं दिलगिरी व्यक्त करतो संगमनेरमधील भाषणात सुजय विखेंचं विधान. विखेंनी वसंत देशमुखांना प्रोत्साहन दिलंय माफी मागायला हवी होती पण विखेंनीच भाषण करायला लावलं बाळासाहेब थोरातांचा आरोप. विखे समर्थक वसंत देशमुख अहिल्यानगरमधून स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात जयश्री थोरातांबाबत आक्षेपारे वक्तव्य केल्यानंतर कारवाई देशमुखांना आज कोर्टात हजर केलं जाणार. जयश्री थोरातांसह 50 जणांवर गुन्हा आचारसंहिता असताना जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा आरोप मला न्याय देण्याऐवजी माझ्यावरच गुन्हा दाखल जयश्री थोरात आक्रमक विखेंवरही हल्ला बोल. माझ्यावर टीका करण्यापेक्षा माझं नाव न घेता मतं घेऊन दाखवा राजकीयदृष्ट्या मी जिवंत आहे म्हणून तुम्ही जिवंत आहात अशोक चव्हाण यांची काँग्रेस नेत्यांवर टीका आपलं उर्वरित आयुष्य भोकरसाठी समर्पित असल्याचंही चव्हाणांचं वक्तव्य. काँग्रेस आणि शरद पवारांचा डबा गोल आहे चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेससह पवारांवर टीका तर विकासासाठी राज्यासह केंद्राचाही पैसा लागतो लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालेल बावनकुळेंचा दावा. विरोधकांना निवडणुकीत असं गाडणार की ते पुन्हा वर येणार नाहीत हा जिल्हा महायुतीचा इथे भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही संभाजीनगरमधील भाषणात संदीपान भुमरेंची विरोधकांवर टीका. नायगावच्या काँग्रेस उमेदवार मिनल खतगावकर जरांगेंच्या भेटीला उमेदवारी जाहीर होताच मिनल खतगावकर जरांगेंच्या भेटीला. बीड विधानसभेला पवार गटाकडून पुन्हा संदीप क्षीरसागर यांनाच उमेदवारी नुकताच पवार गटात प्रवेश केलेल्या ज्योती मेटे नाराज ज्योती मेटेंनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली. महाविकास आघाडीचे येवल्यातील उमेदवार माणिकराव शिंदे जरांगेंच्या भेटीला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी माणिकरावांनी जरांगेंची भेट घेतली माणिकराव शिंदेंसमोर भुजबळांचं तगडा आव्हान. शेकाप नेते श्यामसुंदर शिंदेंच्या पत्नी आशा शिंदे जरांगेंच्या भेटीला श्यामसुंदर शिंदे लोहामधून शेकापमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक. लोहा कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार एकनाथ पवारांनी जरांगे पाटलांची भेट घेतली महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापकडून उमेदवारीचा दावा. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे जरांगेंच्या भेटीला मनोज आखरेंनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. ठाकरे गटाचे सत्यजित पाटील जरांगेंच्या भेटीला सत्यजित पाटील शाहूवाडीतून विधानसभेच्या रिंगणात. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आज शिंदे गटात प्रवेश करणार राजेंद्र राऊत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार बार्शीत आता ठाकरे गट आणि शिंदे गट अशी लढत पाहायला मिळणार.
सचिन कांबळे यांचा अजित पवार गटात प्रवेश. सचिन कांबळे हे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांचे निकटवर्तीय. पवार गटाकडून उमेदवारी नाकारताच राजभाऊ फड यांची बंडखोरी. राजभाऊ फड सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. परळी विधानसभेतून राजभाऊ फड पवार गटातून इच्छुक होते. एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय डॉक्टर विश्वास वळवींचा ठाकरे गटात प्रवेश. प्रवेश करताच बोईसर विधानसभेची उमेदवारी मिळाली. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून भाजप नेते सम्राट महाडिक बंडखोरी करणार. उमेदवारी डावलल्यानं महाडिक समर्थक आक्रमक. कार्यकर्त्यांची अपक्ष लढण्याची मागणी. राजुरा मतदारसंघात सक्षम कार्यकर्ते असताना आयात उमेदवाराला तिकीट का? देवराव भोगळेंना उमेदवारी जाहीर होताच भाजपच्या दोन माजी आमदारांसह कार्यकर्त्यांचा सवाल. महायुतीतील नागपूर पश्चिमच्या जागेचा तिढा कायम. माजी महापौर संदीप जोशींनंतर आता नरेश बर्डेंचे कार्यकर्त्यांकडून उमेदवारीची मागणी. बाहेरच्या उमेदवाराला स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध. महाविकास आघाडीत आळंदीची जागा ठाकरे गटाला गेल्यानं बंडखोरीची शक्यता. पवार गटाच्या अतुल देशमुखांचा शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मेळावा. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपात बंडखोरी. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि माजी शहराध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षात. पारोळा एरंडोल मतदारसंघातून माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील सातव्यांदा निवडणूक लढवणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पाटलांना उमेदवारी. शिरोळ विधानसभेचे माजी आमदार सुजित मिंचेकर अपक्ष लढण्यावर ठाम. सुजित मिंचेकर ठाकरे गटाकडून इच्छुक होते तर मिंचेकर सध्या शिंदे गटाकडून तिकीट मिळवण्यासाठी संपर्कात. अन्यथा अपक्ष लढणार. बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातील 122 मतदान केंद्र सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्तात असणार. बोगस मतदानाचा प्रकार रोखण्याचे न्यायालयाचे आयोगाला निर्देश. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतमाल खरेदी विक्री व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश. वाशिम आणि रिसोर्ट बाजार समिती आजपासून बंद राहणार. परभणी जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरुवात. पावसानं उघडी घेतल्यानं पेरणीची लगबग सुरू. रब्बी हंगामातील पिकं चांगली येण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यात हळद पिकावर कर्करोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांची चिंता वाढली. जालन्याच्या जाफराबादमध्ये 30,000 हेक्टरवरील पिकाला परतीच्या पावसाचा फटका. कपाशीसह मका सोयाबीनचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची मागणी.